नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही समजून घेतलं की वापसा कंडिशन म्हणजे काय आणि आता या व्हिडिओमध्ये मध्ये आपण समजून घेणार आहोत की कांद्याला नेमकं खत व्यवस्थापन केव्हा करणं गरजेचं आहे कारण की बरेच शेतकरी कांदा पिकामध्ये नवीन असतात त्यांना कल्पना नसते की केव्हा खत दिलं पाहिजे किती दिवस ते कार्य करणार आहे आणि त्याच्यानंतर गरज केव्हा आहे तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की खत व्यवस्थापन नक्की केव्हा करावं शेतकरी मित्र आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करायचं आहे आणि माझी माहिती आवडली तरच तुम्ही लाईक करायचं आहे तर चला आपण जाणून घेऊया की खत व्यवस्थापन केव्हा करणं गरजेचं आहे शेतकरी मित्र खत व्यवस्थापनाच्या दोन प्रकार आहे त्यापैकी मी पहिला प्रकार सांगतो की आपण लागवडीपूर्वी केला जाणारा तो बेसल डोस जर तुम्ही लागवडीपूर्वी बेसळ डोस केला असेल तर मात्र तुम्हाला दुसरा जो डोस आहे तो जर पावसाळी लाल कांद्याला करणारा असाल तर त्याचं वय कमी असतं हे तुम्ही लक्षात घ्या शंभर ते एकशे दहा दिवसामध्ये पावसाळी लाल कांदा निघतो तर त्यासाठी ते आपल्याला काय करायचं आहे बेसल डोस केल्यानंतर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे वापसा कंडिशन चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान तयार करायची आहे तेव्हाच तुम्ही खताचा दुसरा डोस करू शकता त्याच्यामुळे जो तुम्ही एन पी के असेल वेगवेगळे सूक्ष्म अन्नद्रव्य असतील ते लागू पडण्यासाठी परिस्थिती तयार होते आपलं कांदा पीक जोमाने वाढतं आणि आपल्याला त्याच्यातून उत्पादन वाढीसाठी फायदा होतो हा झाला एक प्रकार दुसरा प्रकार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना बेसल डोस करणं शक्य नसतं अशा वेळेस त्या शेतकऱ्यांनी लागवडीनंतर पंचवीस ते पस्तीस दिवसादरम्यान आपल्याला वापसा कंडिशन तयार करायची आहे पाणी थोडं उशिरा गेलं तरी चालेल पण तीव्र वापसा कंडिशन तयार केल्यानंतरच पंचवीस ते पस्तीस दिवसादरम्यान पहिला खताचा डोस आपण दिला गेला पाहिजे त्याच्यानंतर पंचवीस ते पस्तीस दिवसादरम्यान ज्या कांदा क्षेत्रावर तुम्ही खत व्यवस्थापन केलं असेल त्याला दुसरं खत व्यवस्थापन जे आहे ते पंचावन्न ते साठ दिवसादरम्यान आपल्याला करणं गरजेचं आहे तुम्ही पन्नास ते साठ दिवसादरम्यानचा कालावधी निवडू शकता पुन्हा एकदा तुम्हाला तीव्र वापसा कंडिशन अशी परिस्थिती तयार करायची आहे आणि तेव्हाच तो खताचा डोस द्यायचा आहे हा झाला दुसरा प्रकार शेतकरी मित्र गरजेनुसारच आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सोय टेस्ट करणे माती परीक्षणानंतर जर आपण खत व्यवस्थापन करत असाल तर आपला अतिरिक्त पैसा त्यामध्ये खर्च होणार नाही आणि जर पिकणे म्हणाल तर मी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही खत व्यवस्थापन करू शकतात शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला खत व्यवस्थापन केव्हा करायचं हे समजलं असेल आणि विशेषतः म्हणजे मी हे पावसाळी लाल कांद्यासाठी ज्या कांद्याचं वय रब्बी कांद्यापेक्षा कमी असतं अशा कांद्याला खत व्यवस्थापनाचे दोन प्रकार तुम्हाला समजावून सांगितले पैकी तुम्ही जी परिस्थिती तयार केली असेल त्यानुसार तुम्ही आता खताचा डोस मी काय करतो हे तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यासाठी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करायचा आहे आणि माहिती जर आवडली तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार